स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यामुळे देशाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असून अशा व्यक्ती आणि संस्था या नेहमीच पूजनीय आहेत. मेळघाटासारख्या दुर्गम भागात आरोग्य सेवा देणारे सातव दाम्पत्य हे त्याचेच एक उदाहरण आहे. या दाम्पत्याचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी केले. नीलवसन फाउंडेशनतर्फे कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्कार 2018 गुरुवारी सावध दाम्पत्याला वितरित करण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून पाटील बोलत होते. आणि म्हणून हा कार्यक्रम बोलत आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात काही गोष्टी अशा असतात की प्रत्येक पाऊल हे चांगल्या मार्गाकडे जात असतात. डॉक्टर बेळे आणि त्यांच्या संबंध टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी हे पुरस्काराकरता असं दाम्पत्य निवडलं की ज्याला म्हणावं की आता बेळ्याचं नाव बदलून मला रत्नपारखी करावं असं वाटायला. आता हे माहीत नसतं आपल्याला, आता मुळात मेळघाट माहीत नसतो आणि मग मेळघाट गेलेला डॉक्टर माहीत नसतो आणि आपण या गोंधळात असताना आमचे डॉक्टर आंधळे असतील किंवा ही सगळी माणसं तिथे गेली आणि त्यांनी त्यांना शोधून आणलं. मेळघाटात वाघ सापडतो पण एवढी सेवा करणारा माणूस पिंजऱ्यात आणणं फार मोठं आवडतं आणि त्याने तो आणलेला. आता आपण नेहमी वाचत असतो वृत्तपत्रांमध्ये टी व्हीमध्ये की सगळं काही खरं नाही आहे, देशात खरं नाही, जगात खरं नाही, गावात खरं नाही, राजकारणात खरं नाही, माणसात खरं नाही, शेतीत खरं नाही, आरोग्यात खरं नाही. आता सगळं खरं नाही तर देश महासत्ता कसा होतो याचा प्रश्न मला पडतो. आणि याचं कारण असं आहे की सगळं होत नाही आहे, काही अंशी खरं किंवा अर्ध सत्य असलं तरी मेळघाट सारख्या जंगलात बसलेली अशी ऋषितुल्य माणसं असतात म्हणून ही माणसं. कारण आपल्याला माहिती आहे की पुराणामध्ये ज्यावेळी ते वजन टाकत टाकत ते होत नव्हतं, तुळशी पत्राने वजन फार मोठं काही करावं लागत नाही. अनेक वजनांच्या पटीमध्ये केवळ दोन तुळशीची पानं टाकली तरी ते तराजू खालीवर होऊ शकतात. आणि ही दोन तुळशीची पानं आज नाशिककरांच्या समोर नीलवसंती आणले म्हणून मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. यावेळी सत्कारार्थी डॉक्टर आशिष सातव व डॉक्टर कविता सातव, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, मविप्रचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे, मविप्रच्या सरचिटणीस निलिमा पवार, माणिकराव बोरस्ते, बाळासाहेब वाघ, अविनाश आंधळे, नगरसेवक शशिकांत जाधव, वसंत खैरनार, कार्यक्रमाच्या संयोजक डॉक्टर प्राची पवार आदी व्यासपीठावर होते. डॉक्टर आशिष सातव सत्काराला उत्तर देताना म्हणाले, अंधश्रद्धा, अज्ञान, विविध आजारांमुळे आजही मेळघाटातील समाज पिचला आहे. एकीकडे माणूस चंद्र आणि मंगळावर पोहोचला असताना आजच्या घडीला देखील मेळघाटासारख्या भागांमध्ये 10% मुलांचा मृत्यू डायरिया सारख्या रोगांमुळे होतो. आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवेसाठी सरकार त्यांच्या स्तरावर योग्य प्रयत्न करीत आहेत, परंतु बालमृत्यू व माता मृत्यू सारख्या घटना आजही घडत आहेत. त्या रोखण्यासाठी महान संस्थेच्या माध्यमातून आम्ही कार्य करत आहोत. आरोग्यदूत व सेवकांच्या मदतीने गावागावांमध्ये जाऊन आदिवासी बांधवांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती व उपचाराचे कार्य केले जात असल्याची माहिती डॉक्टर सावत यांनी दिली. नागपूर रोटरी व सामाजिक संस्थांकडून मिळणाऱ्या मदतीमुळे आदिवासी बांधवांना चांगले उपचार देणे सोपे होत असल्याची भावना डॉक्टर कविता सातव यांनी व्यक्त केली. त्याऐवजी ती शाळा बघायची आमच्या मुलांचं शिक्षण आणि आजूबाजूला शेजारी जर कोणी पेशंट असेल तर आई त्याला डबा पोचवणे, डिस्चार्जपर्यंत शुश्रूषा करणे, असं मी तिला सर्व बघितलेलं. त्यानंतर माझी मोठी बहीण जी आहे ती पण ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, तर तिच्याचमुळे मी खरं तर डॉक्टर झाले. म्हणजे तिची ती काळ्या रंगाची काळ्या कवरची पुस्तकं, ॲप्रॉन, स्टेथोस्कोप, आजूबाजूच्या शेजाऱ्यांकडनं तिला मिळणारा मान, हे सगळं मला भुरळ पडणार होतं आणि तेव्हाच मी ठरवलं की मी पण डॉक्टर होणार. सगळ्यांनी आम्ही जाऊन तो भाग बघायचं असं ठरवलं. तर डॉक्टरांचा प्रामाणिकपणा सगळ्यांनाच खूप आवडला. त्यांनी सांगितलं की इथलं पाणी इतकं दूषित आहे की इथे खूप सारे डायरियल डिसीजेस आहेत. घरच्या होत्या नव्हत्या सगळ्या वॉटर बॅग्स रिकाम्या बॉटल घेऊन आम्ही सगळे निघालो पाणी भरून की 2 दिवस आपण इथलं पाणी पिणार नाही. मग
आणि सगळ्यांना त्यांनी सांगितलं की इथे दोनच बसेस आहेत, असेसे इथले प्रॉब्लेम्स आहेत आणि मी आता इथे सेटल होणार. तर सगळ्यांनी थोडा विचार केला आणि मला फॅमिलियर बाइंडिंग जसे नव्हते, कारण घरात चेंडे पण फॅमिलियर रिस्पॉन्सिबिलिटीज काहीच नव्हते, सगळ्यांनी ठरवलं की एक चांगलं काम त्यानिमित्ताने उभं राहील तर आपण हो म्हणायचं आणि मग आमची तेव्हापासून सुरुवात झाली. शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, 1,00,000 असे पुरस्काराचे स्वरूप असून सातो दाम्पत्याने पुरस्काराची रक्कम महान संस्थेला देणगी म्हणून देत असल्याची घोषणा केली. अविनाश आंधळे यांनी प्रास्ताविक केले. बाबा गेल्यानंतर एक कविता खूप झलकली होती, ती म्हणजे असेन मी नसेन मी माझ्या कार्यातून दिसेन मी. असे हे जे पुरस्कारार्थी आहे यांच्या कार्यातून नक्कीच असे व्यक्तिमत्व आपल्याला दिसत राहतं. नीलवसन मेडिकल फाउंडेशनचा देखील हाच प्रयत्न असणार की आपल्याला त्यांच्या कार्यातून ते दिसत राहतील. आजचा हे जे पुरस्कारार्थी आहे यांचं सगळं मनोगत आणि यांना पुरस्कार आपण दिलाच आहे, पण त्यांचं कार्य बघून निवृत्ती गंगाधर महाले यांच्याकडनं डॉक्टर सातो आणि त्यांच्या ट्रस्टला 21,000 रुपयांची देणगी देण्यात आहे. त्यांच्यासाठी पुन्हा सगळे जे श्रोते हो इथे आलेले आहे, सगळे बंधू भगिनींनो, पवार परिवार, नीलवसन प्रेमी आणि सगळे माझे व्हॉलंटिअर्स, चौधरी, गावले, आवारे, अनेक नावं माझ्याकडनं सुटून जातील, सगळे नीलवसनचे कर्मचारी यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते.